मुंबईसह राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली असून कोकणात तर नेहमीप्रमाणे पावसाने रदरूप घेतलं आणि अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रेकॉर्ड ब्रेक झालाय. देशात चेरापुंजीनंतर रत्नागिरीमध्ये सर्वाधिक पाऊस झालाय. मात्र मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे ढगफुटीची चर्चा सर्वत्र होऊ लागली. मात्र किनारपट्टी भागात ढगफुटी होत नाही, विशेषतः उंच प्रदेशात ढगफुटीची शक्यता अधिक असते. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये ढगफुटी होण्यासंदर्भातील बातम्या या शास्त्रीयदृष्ट्या अयोग्य ठरतात. पण ढगफुटी म्हणजे नेमकं काय आणि ती कशी होते पाहूया त्यावर आमचा खास रिपोर्ट. ढगफुटी ही पावसाचे एक भयानक रूप आहे. या स्थितीत कमी वेळात जास्त पाऊस पडतो, यालाच ढगफुटी असे म्हणतात. आणि अशा प्रकारे पाणी पडते की महापुराची स्थिती निर्माण होते. पावसाळ्यात काही वेळा जेव्हा पाऊस सुरू असतो तेव्हा जोराचा वारा त्या पडणाऱ्या पावसाला आणि ढगाला वरती ढकलत असतो. त्यामुळे जसे जसे वर जावे तसे तसे तापमान कमी होण्याच्या नियमानुसार त्या पाण्याच्या थेंबांचे रूपांतर गारात होण्यास सुरुवात होते. गारा बनण्याच्या प्रक्रियेत त्या गारा एकमेकांना चिटकून त्यांचे वजन वाढते. या सर्व क्रियेत ढग बरेच उंच गेलेले असतात. यामुळे त्या ऊर्ध्वगामी वाऱ्याला ते ढग आता पेलवत नसतात. त्यामुळे ते ढग अचानक खाली यायला लागतात आणि त्यामुळे अतिवृष्टीला सुरुवात होते. ढगफुटीच्या घटना सर्वसाधारणपणे पर्वतीय आणि डोंगराळ भागात घडतात. याचा पुढचा परिणाम म्हणजे दरडी कोसळणे किंवा अख्खा डोंगरच खाली घसरणे. कारण मोठ्या प्रमाणावर पावसामुळे त्या मातीला एक प्रकारे वंगणच मिळते. म्हणूनच ढगफुटी आणि प्रदूषणाचा काहीही संबंध नाही, कारण ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे ढगफुटीचा अंदाज पूर्वसूचना देऊन जीवितहानी टाळता येऊ शकते. ढग फुटण्याची ही प्रक्रिया जमिनीपासून सुमारे 49,212.6 फुटांवर होते. या दरम्यान जो पाऊस पडतो त्याचा वेग ताशी 100 किलोमीटर असतो. ढगफुटीच्या वेळी ढगांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता म्हणजे पाणी असते. पावसाळ्यात या सर्व पाण्यासह ढग संचार करत असतात. या ढगांना अडथळा निर्माण झाला की ते ढग फुटतात. ही घटना फारच जलद गतीने होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो असे हवामान खात्याच्या वैज्ञानिकांनी याच्या तांत्रिक बाबीवर प्रकाश टाकला. काही लाख लिटर पाणी या अवस्थेत ढगातून जमिनीवर पडते. हे पाणी लोकांना वाचवण्याची आणि सुरक्षित जागी जाण्याची संधी देत नाही. या पाण्याच्या रस्त्यात येणारी कोणतीही वस्तू कितीही मजबूत असली तरी ती नेस्तनाबूत होऊन जाते. भारतात नेहमी हिमालयामुळे अशा प्रकारच्या घटना पर्वतीय भागात होत असतात. नैऋत्य मोसमी वाऱ्याद्वारे ढग उत्तरेकडे जातात. हिमालयामुळे ढगांना अडथळा निर्माण होतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान याच भागात होते. हिमालय क्षेत्रात ढगफुटीमुळे 75 मिमी ताशी वेगाने पाऊस पडतो. महाराष्ट्र देखील या घटना पर्वतीय भागात होत असतात. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.